सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। पारस येथील शिक्षक कॉलनीत दोन घर फोडी, हजारोंचा ऐवज लंपास। तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ होत आहे। तालुक्यातील पारस येथील विद्युत कॉलनीत काही महिन्यापूर्वी तब्बल 12 घरी चोरी झाल्याने चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती। तोच आता पारस येथील शिक्षक कॉलनी भाड्याने राहणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणोती सोनच, त्याचप्रमाणे वंदना पोहनकर या दोन्ही भाडेकरू बाहेर गावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घरच्या मेन गेटचे लॉक तोडून घरात प्रवेश करून कपाट फोडले व एक मंगळसूत्र किंमत 47,000 रुपये, नगदी 6,000 रुपये, चांदीचे पूजेचे 4 नाणे किंमत 1,700 रुपये असा एकूण 55,700 रुपये ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे त्या घरी आल्यावर उघडकीस आला। त्यांनी काल उशिरा रात्री बाळापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असता अज्ञात चोरट्या विरुद्ध बाळापूर पोलिसांनी 457-380 अन्वय गुन्हा नोंदवला आहे। पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी काजी मेहंदी हसन, महाराष्ट्र 24 न्यूज, बाळापूर, अकोला।